मराठी खजाना या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं सहर्ष स्वागत। हा व्हिडिओ आवडल्यास आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, कमेंट आणि लाईक देखील करा। धन्यवाद। मराठी खजाना मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सध्या कोरोनाने अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, अनेकांना पैसे अभावी किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। शहरामध्ये रोजगाराच्या निमित्तानं गेलेली असंख्य लोक आज आपापल्या गावी येऊन स्थायिक झालेले आहेत, पण त्यांच्या हातात सध्या रोजगार नसल्यानं आणि परिणामी आर्थिक स्थितीच बिकट झाल्यानं त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। पण अशा वेळी याच नव्या तरुणांना किंवा रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी शहरात गेलेल्या आणि कोरोनामुळे गावी आलेल्या या तरुणांना एक वेगळी संधी किंवा जे आपल्या जवळ आहे किंवा आपल्या घरी जे अवेलेबल आहे अशामध्ये कमी गुंतवणुकीमध्ये आणि कमी खर्चामध्ये असं एक चांगला इन्कम सोर्स किंवा काय करता येईल यासाठी आपण आज भेटण्यासाठी आलेलो आहोत। व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर असलेले पण प्रगतशील शेतकरी आणि वेगवेगळे व्यवसाय नव्या पद्धतीने तरुणांना सांगणारे लक्ष्मीकांत पाटील सर यांना आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत। त्यांनी त्यांच्या शेतामध्ये एकाच वेळी कुक्कुटपालन त्याचबरोबर त्याच्याखाली लगेचच मत्स्यपालन अर्थात माशांचं पालन आणि त्यातलं जे खत मिश्रित पाणी आहे ते शेतीला देऊन प्रगतशील आणि चांगल्या उत्पन्न घेणारी शेती असा संयुक्त एक उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या केलेला आहे। तर त्याची माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण या पूर्ण माहिती घेणार आहोत। हा प्रोजेक्ट किंवा हा जो त्यांनी केलेला प्रकल्प आहे तो कोणाकोणाला करता येतो, कोणाकोणासाठी शक्य आहे, त्यातून मिळणारं उत्पन्न आणि खर्च या सगळ्याचा ताळमेळ हा प्रत्येकाला शक्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष बातचीत लक्ष्मीकांत सर यांच्याशी करणार आहोत। पण आता हा नेमका प्रकल्प काय आहे याबद्दल स्वतः लक्ष्मीकांत सर यांच्याकडे जाणून घेऊया। सर, आम्हाला याबद्दल अधिक माहिती। नमस्कार मित्रांनो, आज आपल्या भारताची शेतीची व्यवस्था बघितली तर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत, कारण आज विषारी अन्नद्रव्याचा वापर, विषारी औषधांचा वापर यामुळे कॅन्सर व अशा प्रकारचे भरपूर आजार निर्माण झालेले आहेत। तर यासाठी आम्ही 2-3 वर्षापासून हा प्रयोग करत आहोत की कुक्कुटपालन व त्याच्यातून जे पाणी आहे म्हणजे एका शेततळ्यावरती कुक्कुटपालन केलेलं आहे व त्यातून जे आपल्याला कोंबड्यांची विष्ठा पाण्यामध्ये पडते व ते खत तयार होतं, ते खत शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण मी गेले 1 वर्ष झालं या शेतीच्या पाण्यावरती उत्पादन घेत आहे व मला रिझल्टही चांगले आलेले आहेत। तर मित्रांनो, हे शेततळं करण्यासाठी आम्ही प्रथमतः एक खड्डा मारला व शेततळ्याची आखणी करून घेतली। तर या आखणीच्या दरम्यान भरपूर असे प्रश्न आले की शेततळ्याची उभारणी कशी करायची, त्यामध्ये स्ट्रक्चर कसं उभा करायचं, खूप मित्रांना प्रश्न पडला असेल की स्ट्रक्चर कसं उभा करायचं व शेततळ्याची उभारणी कशी करायची, कारण पाण्यामध्ये पोल्ट्री शेततळ्याच्या वरती पोल्ट्री म्हणजे कन्सेप्ट वेगळी आहे। तर स्टार्टिंगला मी असंच वेगवेगळ्या टाईपचे प्रयोग करत गेलो, पण नंतर मला सुचलं की शेततळ्यामध्ये एक छोटी वाळूची बॅलर उभा केली, वाळूच्या बॅलरमध्ये मी ते पिलर रोवले गेले, पिलर रोवून त्यावरती मग स्ट्रक्चर उभा केलं। हे स्ट्रक्चर उभा करताना खूप गोष्टींचे प्रॉब्लेम आले, लेंथ जास्त असल्यामुळं त्यामध्ये बेंड येत होते। तर वेगवेगळे सर्चिंग करून मित्रांनो आता हा प्रोजेक्ट स्टँड आहे। तर यामध्ये प्रिकॉशन पण घ्यायला लागतील, काही गोष्टींची प्रिकॉशन घ्यायला लागतील, कारण कसं आहे पाण्याची एक साईडनं इनलेट दिलं पाहिजे, एक साईडनं आउटलेट दिलं पाहिजे, कारण जोपर्यंत पाणी साठवून क्षेत्रामध्ये राहील त्यावेळेला त्या पाण्यामधून अमोनिया क्रिएट होतो व तो अमोनिया जर मेंटेन ठेवायचा असला तर एका साईडून पाण्याला इनलेट दिला पाहिजे व दुसऱ्या साईडून आउटलेट काढला पाहिजे। जर आपल्याला बायोग्रॅव्हिटी पाणी शेताला पाजता येत असेल तर अतिशय उपयुक्त, कारण आपला खर्च कमी येईल। पण माझ्याकडे तशी भौतिक कंडिशन अवेलेबल नसल्यामुळे मला पंप बसवायची गरज लागली। तर आपण मित्रांनो या धंद्यामधून कोंबडी व फिश फार्मिंग यामधून आपल्याला एवढंच शिकायला मिळेल की कोंबडीची विष्ठा वाया जात नाही, कारण कोंबडीची विष्ठापासून जे खत तयार होतं त्यामधून जी शेतीला पूरक असे जे घटक आहेत ते शेतीला मिळतात व शेतीची प्रत चांगल्या पद्धतीने सुधारते आणि हा एक नाविन्यपूर्व उपक्रम आहे आणि तो तुम्ही कराल अशी मला आशा वाटते। लक्ष्मीकांत सरांनी आपल्याला त्यांच्या प्रकल्पाची अधिक माहिती दिलेली आहे। तर आता आपण सध्या हा सगळा त्यांचा परिसर, त्यांचं कुक्कुटपालन हे सगळं स्वतः फिरून पाहूया, तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष बघा। Thank you.
पाटील सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना किंवा जे खरोखर होतकरू तरुण आहेत अशा तरुणांना तुमच्या या प्रकल्पाची माहिती दिलेली आहे, पण जे खऱ्या अर्थाने करू इच्छित आहेत किंवा जे शहरातून नुकते गावात आले किंवा गावात राहणारे जे लोक आहेत त्यांना जे करायचं असं वाटते त्यांच्याही मनातले काही प्रश्न आहेत किंवा माझ्याही मनातले प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांचे उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत. तर ही नेमकी कल्पना कशी सुचली किंवा या पाठीमागे नेमकं काय आहे? नमस्कार. तर प्रथमतः कल्पना कशी सुचली, आजकाल बाजारामध्ये बघताय की वेगवेगळ्या प्रकारची औषधं खतं आल्यामुळं शेतीची पूर्ण अशी वाट लागत आहे, तर शेताची पत आहे ती पूर्ण खराब होत आहे. त्यावेळेला असं डोक्यात आयडिया आली की आपण असं काहीतरी वेगळं करावं की शेतीची पत सुधारता येईल, तर त्यासाठी संशोधन वेगवेगळ्या पद्धतीवर विचार केला, सेंद्रिय शेती अशा भरपूर गोष्टीवर विचार केला. पण एक अशी कल्पना डोक्यात आली की शेततळ्यावरती जर पोल्ट्री केली आणि जर पाणी डायरेक्ट पाण्यावाटी डायरेक्ट लिक्विड टाईप जर खत आपण शेतीला दिलं तर त्यातनं काही रिपोर्ट्स मिळतात ते पाहण्यासाठी हा प्रोजेक्ट मी सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट मला भरपूर पद्धतीने चांगले येत आहेत. साधारण आपण बघितलं किंवा बाहेरच्या कुक्कुटपालनमध्ये जर आपण गेलो तर कोंबड्यांना हीट अधिक आवश्यक असते, पण इथं पाण्यावरती ज्या कोंबड्या आहेत त्यामुळे हीट तयार करणे किंवा तसं त्यांचं संतुलन राखण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? बरोबर आहे, तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. कारण कसं होतं, पोल्ट्री पाण्यावरती पोल्ट्री असल्यामुळे तिथून अमोनिया जनरेट होतो, परत त्यातून जी उष्णता पाहिजे असते कोंबडीला ती उष्णता मिळत नाही, परिणामी कोंबडींना काही प्रकारचे आजार होतात. त्याचा फटका मलाही बसला, कारण प्रथमतः मला कल्पना नव्हती. त्याच्यात एका दिवशी माझे 300-400 पक्षीही दगावले गेले, तर त्यानंतर मी माझी पक्षी लॅबला नेले मिरज येते, मग त्यानंतर मी त्यावरती वेगवेगळ्या प्रकारची टेस्टिंग केली, मग मला समजलं की त्याच्यासाठी वेगळा असा प्लॅटफॉर्म पाहिजे. तर मी 21 दिवसापर्यंत पिलांना वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून एक प्लॅटफॉर्म तयार केला ज्यावरती त्यांना उष्णता मिळेल. 21 दिवसानंतर मग पक्ष्यांना त्याची तेवढी इम्युनिटी वाढलेली असते, त्यानंतर मग त्यांना ओपन प्लेसमध्ये सोडतो, त्यानंतर मग त्याचे ऑटोमॅटिक ते डेव्हलप होतात. आता सर प्रश्न असा आहे की ज्या आपण तुम्ही कोंबड्या ज्या केलेल्या आहेत त्या गावरान जातीच्या आहेत, मग त्या कोणकोणत्या जातीच्या आहेत आणि जे खाली मासे आहेत ते कोणकोणत्या जातीचे आहेत? विशिष्ट म्हणजे ह्यावरती गावरान जातीची पक्षी निवडण्याचं कारण असं की ब्रॉयलर पक्षी जर बघायला गेला तर त्याची जी मर होण्याची क्षमता असते किंवा त्याची ताकद नसते, गावरान पक्षी कसा रोग प्रतिकार शक्ती चांगली असते त्याच्यामुळं तो पक्षी जास्त वेळ म्हणजे कुठल्या पण आजाराला झुंज देऊ शकतो. त्यासाठी निवडताना गावरान पक्षी निवडला आणि खाली निवडताना माशाचा मी अभ्यास केला, भरपूर जातीचा अभ्यास केला, मरळ परत रूपचंदा फंगायसेस अशा भरपूर जातीचा अभ्यास केला. त्यानंतर असं सुचलं की मरळ जातीची निवड करावी, कारण मरळ जाती कशा आहे की पाण्याबाहेर काढली तर ती ठराविक काळ जिवंत राहते आणि हे पाणी कसं असतं, यात ॲसिडिक पाणी असतं म्हणजे अमोनिया वगैरे असतो, तर त्या कंडिशनला जर मासा जगायचा असला तर मरळ किंवा रू कटला अशा जातीचे म्हणजे जे त्यांची जगण्याची ताकद जास्त आहे ते मासे आपण वापरू शकतो. आता हे एकूण क्षेत्र किती आहे, म्हणजे तलावाचं क्षेत्र असेल किंवा हे जे शेड आहे या शेडचं क्षेत्र किती आहे आणि यासाठी नेमका खर्च किती आला? आता जवळजवळ शेड माझे बघायला तर 60x20 शेड आहे, त्यामधला 10 फुटाचा भाग हा ग्राउंड लेवलवरती घेतलेला आहे, कारण ग्राउंड लेवल याच्यासाठी घेतलेला आहे की त्यामध्ये उष्णता जनरेट करता येईल, पक्ष्यांना उष्णता देता येईल. ज्या लहान पिलं असतात त्यावेळेला कमीत कमी आपल्याला 21 दिवसांना हीट द्यायला लागते, त्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करून घेतलेला आहे आणि राहिलेला 50% प्लॅटफॉर्म हा म्हणजे कोंबड्यांना फिरण्यासाठी ठेवलेला आहे. तर या शेडला साधारणतः मला प्रथमतः मी वेगवेगळ्या टाईपचे प्रयोग केल्यामुळं 4 लाखाच्या आसपास खर्च आला, कारण स्टार्टिंगला याचा कागद जो होता पाण्यावर टाकलेला कागद खराब झाला, पण नंतर असं समजलं की काही गोष्टी मी शिकत गेलो, कारण काही वेळा कागद रिपेअरिंग करण्यासाठी काय करता येईल यासाठी मी खाली बॅलर वॉयची बॅलरमध्ये ठेवले व त्यामध्ये खांब उभा केलेला आहे. यामुळे काय होतं की जी खाली टाकलेली पट्टी आहे ती खराब होत नाही, व ज्यावेळेला आपल्याला त्याचं मेंटेनन्स करायचं असेल त्यावेळेला बॅलरमधली वाळू काढली तर आपला पूर्ण नट बोल्टिंग सिस्टीम असल्यामुळे पूर्णपणे आपण प्लॅट रिपेअरिंग पण करू शकतो, अशा पद्धतीने हा डेव्हलप केला. साधारण 4 लाख रुपये खर्चून तुम्ही हे सर्व उभं केलेलं आहे, त्यातनं इन्कम किती आहे किंवा उत्पन्न किती आहे? आता माझा प्रयोग हा ट्रायल बेसवरती असल्यामुळं मला जास्त काही इन्कम मिळालं नाही, तरी पण आजच्या डेटला हा प्रोजेक्ट बऱ्यापैकी माझा नीलमध्ये आहे. आणि हा प्रयोगमधून एकच शिकायला मिळतं की आपल्याला डबल उत्पन्न मिळतं, कारण कोंबडीचं प्लस माशाचं आणि जर प्रिकॉशन घेतल्या तर नक्कीच आपल्याला डबल इन्कम मिळू शकतो. आणि मी 100% सांगू शकतो की नवीन उद्योग करणाऱ्या लोकांना की असा टाईपचा जर प्रोजेक्ट केला तर आपण शेती पण सेंद्रिय करू शकतो आणि आपल्याला जे कुक्कुटपालन करायचं आहे कुक्कुटपालनमधून अंडी आपण निर्मिती करू शकतो. त्याचप्रमाणे युवकांनी आता नवीन गोष्टीचा विचार केला पाहिजे, फक्त अंडी निर्मिती किंवा कुक्कुटपालनवरती कोंबड्या निर्मिती न करता त्याची चिकन सेंटर कशी काढता येतील, कारण आजकाल काय बाजारपेठ सुद्धा आपण उपलब्ध करण्याचा विचार केला पाहिजे. कारण कसा विचार आहे, आजकाल जर मार्केटला बघितलं आपण पिकवतोय पण आपल्याला विकायचं माहीत नाही
नाही त्यामुळे आपलं कच्चीकरण होते. मार्केटला जर दर चांगला असला तरी पण आपण त्या रेटने देऊ शकत नाही किंवा त्या रेटने आपल्याला त्यावेळेला व्यापारी मिळत नाहीत. तर आपण आपण स्वतः जर चिकन सेंटर चालू केलं तर वेगवेगळ्या बॅच टाकल्या. आता माझा 1200 पक्ष्यांचा प्लॅटफॉर्म आहे तर यामध्ये जर 600 पक्ष्या दोन बॅच टाकल्या तर आपण इझिली कटिंगला पण पक्षी वापरू शकतो किंवा आपल्याला मार्केट जसं अवेलेबल होईल त्यावेळेला जर मार्केटला रेट चांगला मिळाला तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये मला 1 रुपयाचा लॉस झाला नाही कारण माझं स्वतःचं कटिंग सेंटर असल्यामुळे मला कुठलाही लॉस झाला नाही. आणि ज्या ज्या पोल्ट्रीधारकांनी पक्षी केले होते त्यांनी सुद्धा असा विचार केला पाहिजे की स्वतःचं आउटपुट जो असेल तो देता आला पाहिजे. ही माशांचे आता जी तुमच्याकडे जातीची जी माशी आहेत ते माशांचं वजन त्या संदर्भात आणि त्यांची बाजारपेठ आता सांगायचं झालं तर माशांचे वजन आता साधारणतः 1 किलोच्या आसपास झालेलं आहे. अर्धा किलो 1 किलो किती दिवसामध्ये साधारणतः माझा 1.5 वर्ष गेला. 1.5 वर्षाचा कालावधी गेला. प्रसंगी मला महापुराचा फटकाही बसला कारण आपल्या भागामध्ये गेल्या वर्षी पाऊस मोठा झाला होता त्यामुळे टँक ओव्हरफ्लो झाला आणि त्या प्रिकॉशन त्या घेऊ शकलो नाही. पण ह्यामध्ये निश्चितच माशाची वाढ चांगली होते तर याचा अनुभव मला आलेला आहे. मी वेळोवेळी पाहिलेली माशाची वाढ त्यामध्ये मरळ जातीचं पण ट्राय केलं. बीच मरळ जातीला सुद्धा वाढ सॉरी रुहू जातीला पण वाढ चांगली आहे. तर आपण रुहू किंवा मरळ आपण नक्कीच करू शकतो. हा प्रोजेक्ट सर्वांना शक्य आहे का? म्हणजे आता जे बाहेरून आलेले आहेत किंवा जे बेरोजगार तरुण आहेत ते सर्वजण हे होत आहे करू शकतात का? आणि हे करण्यासाठी कितपत कष्ट आहेत आणि ते तुम्हाला कसं शक्य आहे? नक्कीच कसा विषय आहे की सर्वांना करण्यासारखा प्रोजेक्ट आहे कारण एका मॅन पॉवर मध्ये 2 उत्पादन आपल्याला मिळू शकतात प्लस आपल्याला शेतीलाही खत मिळू शकतं. आणि 2-3 लाख रुपये एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला 2-3 इन्कम जर मिळत असली तर करण्यात नक्कीच हा करण्यासारखा आहे. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शतश आभार आहे आणि तुमची प्रेरणा घेऊन काही नवीन तरुण या व्यवसायाकडे वळतील आणि ते सुद्धा यशस्वी होतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. धन्यवाद.